छात्रों में स्कूल के प्रति रुचि निर्माण होने और माता पिता पालकों में शिक्षा के प्रति जागरूकता होने हेतु मौदा तालुका के ग्राम धानला के प्राथमिक स्कूल में शाला पूर्व तैयारी कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर मौदागढ़ शिक्षण अधिकारी आशा गणवीर, केंद्र प्रमुख राजू अम्बेलकर ने मार्गदर्शन किया। धानला ग्राम पंचायत तथा शिक्षण समिति के पदाधिकारी एवं पालक इस मौके पर उपस्थित थे। आज मौदा पंचायत समिति अंतर्गत 126 शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 आयोजन सर्व शाळा स्तरावर करण्यात आलेले आहे। आणि या शाळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने इयत्ता पहिल्या वर्गामध्ये जे प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यांचं जे शाळेमधलं पहिलं पाऊल आहे तो ही जी स्थिती आहे किंवा हे शाळेमध्ये प्रवेशित झालेत आणि त्यांना पुढील जे कौशल्य आहे किंवा जे काही प्रायमरी एज्युकेशन आहे त्या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे। आणि विद्यार्थी शाळेमध्ये आले त्यांचे मातापालकांना सुद्धा या शाळा पूर्व तयारीच्या मेळाव्याला आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने मातेची जी मुलाच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या अनुषंगाने जी त्यांच्या जीवनातील भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व माता पालकांना आणि सर्व नागरिकांना मी या शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्यासाठी माता पालकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणं अपेक्षित आहे। या अपेक्षेसह सर्वांना या शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 भरभरून शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। NBC न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।